नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहे साबुदाना खिचडी कशी बनवायची याची रेसिपी। चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला। तर साबुदाना खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आणि तुम्ही बघू शकता त्यावर मी किती पाणी ठेवलेलं आहे। तर आता हा साबुदाना मी रात्रभर भिजवून घेणार आहे। तर साबुदाना खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून त्याची पावडर बनवून तयार ठेवायची असते। तर इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे आणि शेंगदाण्याची टरफल काढून त्याची शेंगदाण्याची पावडर बनवून घेणार आहे थोडी कोर्स टेक्स्चरमध्ये। आणि ही साबुदाना खिचडी बनवण्याच्या आधी तयार असली पाहिजे। यानंतर इथे मी तेल घेतलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि तापवून घेतलं। त्यामध्ये 1/2 चमचा जिरं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहे। हिरवी मिरचीच्या जागी लाल तिखट चालत असेल तर तेही टाकायचं। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकली आहे। यानंतर इथे मी 2 मीडियम साईजचे आलू किंवा बटाटे किसून घेतले आणि ते 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि हे पाणी त्यातलं पूर्ण निथळून आपण तेलात टाकून देणार आहे हा आता आलूचा केस। आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं थोडा नरम होईपर्यंत आणि लवकरच होते हे। तर इथे बटाट्याचा किस फ्राय झाला की नाही अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा। यानंतर इथे मी साबुदाना जो भिजत टाकलेला होता आपण तो छान भिजलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान आपल्या 2 बोटांनी स्मॅश होऊन जातो पत्त्याचा प्रत्येक दाणा। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा भिजवायचा आहे आणि सगळ्यात छान म्हणजे रात्रभर भिजत टाकला तर खूप छान तो सॉफ्ट होतो। आणि हा साबुदाना इथे टाकून घ्यायचा आहे आता। आणि टाकून झाल्यावर लगेच छान त्याला मिक्स करून घ्यायचं। साबुदाणा आणि बटाट्याचा किस पूर्ण सगळीकडे एकसारखा झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि छान मिक्स केल्याच्या नंतर जे आपण शेंगदाण्याची पावडर रेडी केली होती अगोदरच ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला। यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडेसे चवीपुरते साखरेचे दाणे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। आणि जर तुमच्या भागात उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर ते पण घालून घ्यायची। पूर्ण मिक्स करून झाल्यावर 4 ते 5 मिनिटासाठी छान याची वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटानंतर खूप छान साबुदाना खिचडी आपली तयार झालेली आहे। आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि नंतर दही किंवा लिंबूसोबत आपण सर्व करू शकतो। तर ही होती आजची रेसिपी। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका। एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल। येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।